विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना तयारीला लागलेली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी ग्रँड प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. खरी शिवसेना ही शिंदेंची शिवसेना आहे हे दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. येत्या काळात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात यात्रा युद्धही राज्यात पाहायला मिळेल. पाहूया. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जोरदार तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रतिमा निर्मितीसाठी ग्रँड प्लॅन. प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याची रणनीतीसाठी नियुक्ती. बाळासाहेबांची खरी शिवसेना शिंदेंचीच यासाठी विशेष प्रयत्न. निवडणुकांपूर्वी राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचं यात्रा युद्ध. राज्यात तापलेल्या राजकीय वातावरणात आजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष येत्या काळात तीव्र होणार अशी चिन्ह आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या बंडानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षनाम आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हही शिंदे गटाला दिलंय. आता ठाकरेंविना असलेल्या शिवसेनेचा धनुष्यबाण पेलण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू झाले. 9 एप्रिलला होणाऱ्या अयोध्या दौऱ्यापासून पुढचे काही महिने राज्यात एकनाथ शिंदेंच्या प्रतिमा वर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या इमेज बिल्डिंग साठी ग्रँड प्लॅन. एकनाथ शिंदे यांचा मंत्री आमदार खासदारांसह अयोध्येचा दौरा. अयोध्येत रामलल्लाचं दर्शन, शरयू आरती आणि भव्य कार्यक्रम. अयोध्येत साधू संतांकडून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाणाची भेट. अयोध्या दौऱ्यानंतर याच धनुष्यबाणासह राज्यभरात यात्रा. शिवधनुष्य यात्रेतून पारंपरिक शिवसेनेच्या मतदारांना शिंदेंची साथ. मराठवाड्यातून शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेची होणार सुरुवात. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याचा करणार प्रचार. बाळासाहेबांचा विचार घेऊनच शिंदे कार्यरत असल्याचा संदेश. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार विचार पोहोचवणार. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातून उभं राहिलेलं नेतृत्व हाही संदेश देणार. रिक्षावाला ते मुख्यमंत्री, सर्वसामान्यांची दुःख जाणणारा नेता अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न. शिंदे गटाकडून प्रतिमा संवर्धनासाठी ऑनलाईनही प्रयत्न करण्यात येणार. या प्रतिमा निर्मितीसाठी विशेष रणनीतीकारांची नियुक्तीही करण्यात आली आहे. रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी रॉबिन शर्मा यांनी याचं प्लॅनिंग केल्याची माहिती आहे. कोण आहेत रणनीतीकार रॉबिन शर्मा? प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी रॉबिन शर्मा आयपॅक या कंपनीचे किशोर यांच्या सोबतचे सहसंस्थापक. मेघालय निवडणुकीत कॉर्नॉड संगमाच्या प्रचारात आपच्या अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या सोबतही काम. टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंसोबतही प्रचारात. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना जनतेत मिळालेली सहानुभूती संपवण्याचा प्रयत्न या शिंदेंच्या इमेज बिल्डिंग मधून करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता अयोध्यानंतर काही निवडणूक नाही आहे, पण शिवधनुष्य यात्रा जी आहे म्हणजे शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळालं. आता ही शिवधनुष्य यात्रा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी यात्रेच्या मार्फत पोहोचणार आहे. त्याच्यापूर्वी हा शिवधनुष्य अयोध्येला नेऊन रामाच्या पुढे ठेवून तिकडच्या महंताकडून त्याची पूजन केलं जाईल आणि तो इथे आल्यानंतर तो शिवधनुष्य महाराष्ट्रभर रथयात्रेच्या मार्फत पोहोचवला जाईल. महाविकास आघाडीद्वारे भाजपा शिंदे गटाचं आव्हान रोखू शकतो असा आत्मविश्वासही त्यांना आता आलाय. उद्धव ठाकरेंकडे असलेला करिश्मा एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.
पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं असलं तरी जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख असल्याचा दावाही करण्यात येतोय. महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या यात्राही आगामी काळात होणार आहेत, त्यामुळे यात्रांचं युद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी यात्रा युद्ध, ठाकरे गट महाप्रबोधन यात्रा, शिंदे गट शिंदे गटाच्या उत्तर सभा, ठाकरे गट महाविकास आघाडी वज्रमुठ सभा, शिंदे गट सावरकर गौरव यात्रा, ठाकरे गट शिवगर्जना यात्रा, शिंदे गट शिवधनुष्य यात्रा, असा यात्रांचा संघर्ष येत्या वर्षभराच्या काळात पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करताना दिसतात. पण महिलेला शिबिर येणं, महिलेच्या वरती अश्लाघ्य भाषेमध्ये बोलणं, गटार गंगा शिवसेनेमध्ये मी कधी खपून घेतली नव्हती आणि घेणार नाही. आणि अशा लोकांनी यात्रा काढायच्या, त्या पवित्र भगव्याचं तुम्ही असं त्याला कलंक लावू नका. तुमच्या हातात तो भगवा शोभत नाही, अजिबात शोभत नाही. ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेत असाल, हा मोदी अमित शहांची घेणार तर तुम्ही तसेच वागणार, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर यांची नावं घेणार असाल तर त्यांना अभिमान वाटेल, असं किमान वागून तरी दाखवा. माजी आणि आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील हा संघर्ष प्रतिमेच्या पातळीवर पोहोचलाय. दोन्ही बाजूंनी काय आरोप प्रत्यारोप होत आहेत तेही पाहूया. प्रतिमेचा संघर्ष, ठाकरे गटाचे मुद्दे पक्षाशी गद्दारी केली, शिंदे गटाचे मुद्दे गद्दारी नव्हे खुद्दारी, ठाकरे गटाचे मुद्दे खोके घेऊन बंड, शिंदे गटाचे मुद्दे बीएमसी भ्रष्टाचाराची प्रकरणं, ठाकरे गटाचे मुद्दे हिंदुत्व सर्वसमावेशक, शिंदे गटाचे मुद्दे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली, ठाकरे गटाचे मुद्दे ठाकरेच खरे वारसदार, शिंदे गटाचे मुद्दे बाळासाहेबांचा खरा वैचारिक वारसा शिंदेंकडेच, ठाकरे गटाचे मुद्दे रिक्षावाले पानटपरीवाले टीका, शिंदे गटाचे मुद्दे सर्वसामान्याचं सरकार उत्तर, ठाकरे गटाचे मुद्दे भाजपा दिल्ली पुढा मिंदे, शिंदे गटाचे मुद्दे भाजपाशी मतदारांशी सत्तेसाठी गद्दारी, ठाकरे गटाचे मुद्दे आजारपणात बंडाचं कारस्थान, शिंदे गटाचे मुद्दे सत्तेच्या काळात कुणाशी भेटले नाहीत. या प्रतिमांच्या आणि यात्रांच्या संघर्षात राज्यातील मतदारांच्या मनावर कोण गारूड करणार, जाणून घेऊया तिसरी बाजू. इकडे बीजेपीचं समर्थन असलेले एकनाथ शिंदे हीच आपली ओरिजिनल शिवसेना आहे, कारण त्यांच्याकडे चुनाव चिन्ह आहे, नाव आहे, आणि त्या भरोशावर एक इमेज मेकओवर करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. चर्चा आहेत बाजारात की त्यांनी काही लोकांच्या सेवा हा घेतलेल्या आहेत, काहींना अपॉइंट केलं इमेज मेकओवरसाठी. पण मला वाटते राजकारणात इमेज मेकओवर केल्याने किंवा इलेक्शन प्लॅनिंग प्लॅनर्स जे असतात ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा महत्त्वाच्या, म्हणजे तेव्हा ते काही रिझल्ट देऊ शकतात जेव्हा ओरिजिनल त्या पार्टीमध्ये थोडा दम पाहिजे. सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे जनतेचं आणि राजकीय पक्षांचं लक्ष आहे, त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरांवर येऊन ठेपल्यात. महापालिका निवडणुकांच्या तारखाही कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत दोन आजी माजी मुख्यमंत्र्यांचा हा प्रतिमांचा संघर्ष परिणामकारक ठरण्याची चिन्ह आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही गट ठाम असल्याचं दिसतंय. या सगळ्यात वैयक्तिक आरोप प्रत्यारोप राडेबाजी यात आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मतदार राजा सुज्ञ असल्यानं या संघर्षात विजय कुणाचा या उत्तरासाठी वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेट, महाराष्ट्र.